नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीची मतमोजणी काल पार पडली. यावेळी विजयी झालेल्या उमेदवारांनी तहसील कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष केला. तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याची माहिती आमदार निलेश नंके यांनी दिली. तर सुजित झोरे यांनी 65 ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर देवी भोयऱ्यामध्ये परस्पर विरोधी गटामध्ये तुफान राडा झाला. हाणामारी दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले असून पारनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांच्या 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 9 कार्यकर्ते फरार आहेत. पारनेर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी तहसील कार्यालयामध्ये मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप आहेर तसेच तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील अळकुटी, पळवी खुर्द, सांगवी सूर्या, रायतळे, शहाजापूर तसेच वडनेर बुद्रुक या गावातील उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठीचा कौल करून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाईट्स या अपार्टमेंट मधील आदेश दीपक गुंडे यांच्या बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून गुपचूप प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने असा एकूण 1,56,000 मुद्देमाल चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत आदेश दीपक बिंगले यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार पठाण करत आहेत. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक 100% लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशन कार्ड मधील लाभार्थ्यांचे 100% आधार लिंकिंग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. रेशन कार्डाला आधार लिंक नसल्यास 1 फेब्रुवारी पासून रेशन बंद करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून निवडून आलेल्या उमेदवारांनी प्रचंड जल्लोष केला. तालुक्यातील एका छोट्या गावातील एक साधा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करतो आणि निवडून आल्यावर लाखोंचा गुलाल उधळतो. तर त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणते उत्पन्न मिळणार असते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. तर हा झालेला खर्च सर्वसाधारण निवडून आलेला उमेदवार ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार तसेच लाखो करोड रुपयांचा अपहार करून वसूल करत असतो. वास्तविक पाहता शासनाकडून 2019 नवीन नियमानुसार सरपंच उपसरपंच यांना फक्त 3 ते 5 हजारापर्यंत मानधन मिळते. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.